अमरावती शहरात मुधोळकर पेठ येथे फ्लिपकार्ट शाखा असून इथून दूरपर्यंत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून आलेल्या पार्सलची डिलिव्हरी केल्या जात असते. या शाखेत अनेक युवक डिलिव्हरी बॉय म्हणून ड्युटी बजावित आहे. दररोज साधारण 6,000 पार्सल डिलिव्हरी केल्या जात असते. मात्र येथीलच फ्लिपकार्ट शाखेचे टीम लीडर अब्दुल कादिर सह एरिया मॅनेजर आशुतोष ठाकरे आणि हब इन्चार्ज योगेश डहाके यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी अनेकांनी आपल्या कामाला बहिष्कार टाकून थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठले. येथे वरिष्ठ कर्मचाऱ्याविरुद्ध आपल्या व्यथा सादर केल्या. येथील अब्दुल कादिर सह ठाकरे आणि डहाके हे आपल्याला जास्त कामाचा भार सोपवतात, शोषण करीत असतात, डिलिव्हरी पेमेंट अडवून ठेवतात, मारण्याची धमकी देऊन माझ्या मर्जीने काम करा नाहीतर जॉब सोडा अशी धमकी वारंवार देत असल्याचा तक्रार यावेळी अनेकांनी दिली. अब्दुल कादिर खूप त्रास आहे, आम्हाला खूप टॉर्चर, सगळे बोलायला टॉर्चर करते आणि त्याला काढायची आम्हाला कृपा आहे, त्याला काढायचंच आहे आम्हाला ऑफिस मधून, तो पाहिजे नाही आम्हाला. आम्ही ओपी करणार नाही, आमच्या घरच्यावर बाराची धमकी देते, हात कापून टाकावं, रॅगले हात लावून धरतं, कापून टाका तुमचे हात, हे फोटू शिवे गाडी करत असतात त्रास देणं. अब्दुल कादिर राहीन तो आम्ही तोपर्यंत ओपी मारणार नाही, त्याला काढायचंच आहे आम्हाला, पाहिजेच नाही. कंपनीमध्ये काम करत होतो, पार्सल डिलिव्हरी करत होतो. हा माणूस जो आहे आमचा TL आहे अब्दुल कादिर, आणि आशुतोष ठाकरे हा एरिया मॅनेजर आहे. तो माणूस आमचं काहीच प्रॉब्लेम झाला तर एरिया मॅनेजरने ऐकायला हवं होतं, पण हा माणूस आमचा कधीच ऐकत नव्हता, आम्हाला त्रास देत होता, जातीवाद करत होता. आम्हाला सकाळी 7 बोलून स्वतः 8:30 येत होता, आणि आम्ही काही जर थोडंसं बोललो तर आमचा पेमेंट होल्ड करत होता, आम्हाला पार्सल नव्हता देत, जातीवाद करत होता. आम्ही जेव्हा सकाळी येत होतो तेव्हा आम्हाला 7 यायला जाणवत, आणि त्यांच्या माणसांना सकाळी 8:30 आलं तरी काहीच नव्हतं म्हणून, आणि काही आम्ही बोललो तर पेमेंट होल्ड करतो असं बोलत होतो. कादरी हे जातीयवाद करून त्यांच्या जवळच्या डिलिव्हरी बॉयला काहीच म्हणत नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांजवळ स्पष्ट केली. यावेळी पोलिसांनी कादरी यांना बोलावून त्यांना विचारणा करून प्रकरणाची चौकशी केली. अशात पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही वेळांनी एरिया मॅनेजर आशुतोष ठाकरे यांनी सर्व डिलिव्हरी बॉय 10 कार्यालयात दाखल व्हा नाहीतर नोकरीतून काढून टाकेल अशी धमकी पुन्हा देण्यात आली. मैं बुला रहा हूँ इधर, 2 अभी अलग से नहीं होता नहीं तुम्हारा, नहीं कहीं नहीं, अभी एक एक करके बोलेगा कुछ इशू है. हाँ सर, हाँ क्या सर, हम उस झाप में आते ना तो हमारे जैसा बोलने का मतलब तरीका ये है, जरा सा रुगली है ऐसा. हाँ रुगली मतलब कल क्या हुआ ना, रात की बात थी, आप भी थे, स्टाफ आया तो मैंने हम ही लेता किसी क्या बोला कहीं क्या बोलते डायरेक्ट उसको मारो बोले तो मारने की अच्छा उसकी बोले तो सीरियसली बोला कि मजाक में सर, आपको मेरे को क्या मालूम, आ जाएगा सीरियसली बोला, किसको बोला, आपको बोला, मुझे नहीं बोला, बता रहा हूँ मेरे को बोला, आपको किसको बोला, आपका एक ही इशू है इधर, आपका क्या इशू है, मेरा इशू ये है कि सर
मैनेजमेंट मतलब तुमसे विचार करता ना तुम्हें माझ्या जागेवर विचार करा कि तुम्हारा सगळं चालवायचं आहे. कालच्या 400 ब्रिज दिले आहेत मी. किती सीपीडी ब्रिज माहिती आहे तुम्हाला? हा जो सेलचा पिरियड आहे हा निघून जाऊ द्या. त्यानंतर मी तुझं काय करायचं ते करतो. अरे बाबा ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे. चेंज करून घ्या म्हणजे काय? चेंज करून घ्या म्हणजे काय? मला सांगा, मला सांगा, ए मला सांगा. सीपीडी क्लिअर करायची आहे, पार्सल क्लिअर करायचं आहे. मी जर नवीन जरी माणूस आणला कुठून नाही, आज दोन लोक बोलवले आहे, एक भंडाऱ्यावरून बोलवला, एक साकोलीवरून बोलवला, दोन महिन्यावर बोलणार आहे. ते आपल्याला सपोर्ट करायला त्यांना तरी रूट पाहिजे आहे. रूट कोणाला पाहिजे आहे? तुमचा सकाळचा जो टाइमपास आहे तो नाही झाला पाहिजे म्हणून तो एक्सपिरियन्स आणून बसतो. आता माझं काय म्हणणं आहे, मी त्याला माझ्या पद्धतीने घेतो. आतमध्ये जे चालू आहे ते त्यांच्या पद्धतीने घेतील. तुम्ही फक्त सेल पिरियड काढा. त्याच्यानंतर मी तुमचं काय करायचं ते मी बघतो. त्याला टर्मिनेट करायचं. ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. मी जर नवीन पोरका टाकला, योग्य सर टाकू का सकाळी? चालेल का तुम्हाला? पिका पिकडचे तिकडे गेले, काही इकडचं तिकडे गेलं, तुम्ही जबाबदार राहा. हे सिटीचे बनले हे माहीत आहे. हा पूर्ण हबला बाई त्यांना मिळतो. यांना लालू तरी की पार्सल मारत आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. आता मला सिग्नल बरोबर. तुमचं काय म्हणणं? योगेश सर चालले का सकाळी? योगेश सर सकाळी पाहिजे म्हणून मला योगेश सरांना मी सांगतो. योगेश सर सकाळी. त्याच्यानंतर माझ्याजवळ रडत कोणी यायचं नाही की सर माझे पिकअप चुकीचे आले, मला लोड बरोबर नाही भेटलं. कारण माझ्यासाठी जो आतमध्ये बसलेला माणूस आहे आत्ता त्या परिस्थितीत, ठीक आहे, माझ्याजवळ अडोतीस हब आहे. अडोतीस तुमच्यासारखे 950 मुलं आहे. माझ्याजवळ आत्ताच्या परिस्थितीत अमरावती हबसाठी सगळ्यात बेस्ट माणूस तो आहे. का? कारण त्याला सगळं नॉलेज आहे म्हणजे एवढंच. तो कोणी नाही, सिनियर आहे, हे आहे ते नाही. मला त्याचं नॉलेज, जसं तुम्हाला मी तुमच्या जागी 10-50 लोक अजून बघितलं, काही कामाचे आहे का नाही आहे. मी ना ते सांगतील मला, ना हे सांगतील, ना तुम्ही तुमच्या मनाच्या हिशोबाने काय होतं. तुम्हाला योगेश सर सकाळी पाहिजे होते. उद्यापासून योगेश सर तुम्हाला 6 वाजता बंद आहे. राजापेठ पोलीस स्टेशनला साधारणतः 50-60 फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉय अब्दुल कादीर सह आशुतोष ठाकरे आणि हब इन्चार्ज योगेश डहाके यांना हटवा ची मागणी करण्यात आली.